पंजाब हरियाणातून दिल्लीकडे निघालेला शेतकरी मोर्चा हरियाणा पोलिसांनी ठिकठिकाणी अडवून धरला होता. अर्नाल शहाबादसह अनेक ठिकाणी पोलिसांनी बळाचाही वापर केला. मोर्चेकऱ्यांवरती पाण्याचे फवारे, अश्रुधुराचा मारा करण्यात आला. ट्रॅक्टर ट्रकसह हजारो शेतकरी या मोर्चात सहभागी झाले. परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे दिल्लीच्या सीमांवरील सुरक्षा देखील आता मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. पोलिसांनी रस्त्यावरती बॅरिकेड्स उभारले असून दिल्लीकडे जाणाऱ्या प्रत्येक गाडीची कसून तपासणी केली जाते आहे. सिंघू इथं आंदोलकांचे ट्रॅक्टर थांबवण्यासाठी रेतीचे 5 ट्रकही पोलिसांनी तयार ठेवले. दिल्लीच्या सीमा सील झाल्या नसल्या तरी सुरक्षा मात्र प्रचंड वाढवण्यात आली आहे. दरम्यान शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार कटिबद्ध असून संघटनांशी चर्चा करण्यास तयार असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांनी सांगितलंय. नरेंद्र मोदीजी के नेतृत्व में किसानों के हितों के प्रति पूरी तरह प्रतिबद्ध है. किसान की समस्याओं पर सरकार खुले मन से चर्चा करने के लिए, विमर्श करने के लिए तैयार है. मैंने किसानों को, उनकी यूनियंस को 3 दिसंबर को वार्ता के लिए पुनः बुलाया है.